बाबानो मला काय लोक चाबरे बुवा म्हणतात कोण टेबुजी म्हणतो कोण गोधरे बुवा म्हणतो तर कोकणातल्या बाया गोधरे बुवा म्हणतात तुम्ही मला चाबरे बापा म्हणला तरी चालेल मला काय फरक नाही या देहाला लपवण्यासाठी मी चिंध्या घालून तुमच्या समोर आलो आहे विचाराचं सोनं विकणारा मी एक सोनार आहे आणि विचाराची देवाणघेवाण करणं आलो आहे माझा कार्यक्रम संपल्यावर आपण प्रश्नोत्तराचा पण कार्यक्रम करणार आहे तर बाप्पानो आपण माणूस आहे आणि माणसानं माणसासारखं वागावं अशी माझी अपेक्षाकर माझं गाव शेनगाव जिल्हा अमरावती देवाची नगरी बरं का लोक देवाची म्हणतात पण आता भूतांची नगरी झाली बघा आपण सगळ्यांनी आजपर्यंत शाहीर माणसानं माणसावर प्रेम करावं माणसानं माणसासारखं वागावं हा संदेश देण्यासाठी मी तो आलेला बाप्पानो माझं नाव जसं खरं तुम्हाला मी सांगितलं तसं खोटंही लोक मी आपल्याला म्हणतात पण मला लहानपणापासून आमच्या घरची परिस्थिती फार बेकार पण माझा बाप फार चांगला होता माझी आई सखूबाईला म्हणला सखे माझं जी बाळ आहे त्याला मी दुःखात ठेवून जातोय माकडची असतं आहे या जगात कुणाला देव दिसलं नाही बाप्पाने तुम्हाला देव दिसलोय का कसला देव आहे काळा गोरा हिरवा पांढरा भगवा हे सगळे आपल्या मनाचे थोतंड आहेत तुमचा दुर्गुण लपवून तुम्ही देवाच्या नावानं फडपवता पण या जगात देव नाही हे माझ्या सिद्धार्थ गौतमानं 2550 वर्षापूर्वी सांगितलं आहे अनुभवानं देव देव म्हणजे नेमकं काय हो देव पहावयास गेल आपण प्रेमानं वागलो माणसं वागलं वागलो तर तो देव आपण चुकीचं वागलं तर तो राखीस पण माणूस व्हायचं का राखी व्हायचं हे आपण ठरवायचं बापानो दगड गोट्याच्या देवाचं माझं लय वागणार कारण ह्या दगड गोट्याची तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी लहान असताना माझी मुले आई म्हणाली बाप्पा रे म्हणलं मला आई भूक लागली मला जेवण वाढ ती म्हणली देवाला निवेद दाखव मग जेवायला ये आईनं मला प्रसाद दिला बाप्पानो मी प्रसाद घेतला आणि आमच्या गावाच्या बाहेर मोसोबाला जाऊन तो प्रसाद दाखवला दरडाला मोसोबा त्याच्यासमोर मी प्रसाद ठेवला मोसलो वाढत होतं देव कधी खातोय 10 मिनटं झाले थोडा वेळ झाला तास झाला इगळ होऊन गेला माझ्या पोटात मुखे राग लागली असं वाटलं की देवासमोर सगळं खावं तेवढाच एक लूक भरलेलं आजारी कुत्रं आलं आणि गप्पागप्पा देवाचा प्रसाद खाल्ला मी म्हणलं देव कुत्रं आहे का कुत्रा देव आहे मला कळलंच मग मी देवाच्या नावानं कुत्र्याला काठी मारली हागत गेलो आणि आईला म्हणलं आई कुठं आहे का देव तुझा त्या देवानं काय खाल्लं नाही त्या कुत्र्यानं खाल्लं आईनं मला फटके दिला आणि मग पुरणपोळी खाली बाप्पानं लहानपणी आम्ही बाप्पानो रानात जायचो घरची परिस्थिती बेकार पण मला नाम होता मसरं पाळायचा गुरंढोरं पाळायचा कोंबडं बकरे पाळायचा आणि रानात जायचो इतरांग खेळायचो कुस्त्या खेळायचो मला नाम होता माझ्याबरोबर कुणी चांगलं वागायचं नाही कारण मी उडान टप्पू माझा आडान चोड बोलायचा मी कधी शाळा शिकलो नाही शाळेची जेव्हा कधी गेलो नाही परंतु माणसामध्ये राहून मला जे काही शिकायला मिळालं त्याचा आदान प्रदान आपण करूया बाप्पानो मी एकटा बोलणार नाही तुम्ही पण बोलायचं माझ्याबरोबर आपण चर्चा करतोय चांगलं वाईट काय सांगायचा प्रयत्न करतोय बाळानो आपण शांतपणे विचार करूया मी काम करत असताना गुरुद्वाराचं माझ्या आईनं मला परिस्थितीमुळे मामा आणि मामीकडे सांभाळी दिलं मामाची गुरुढोरं सगळं सगळं बाप्पानो मी लहानाचा मोठा होत होतो परंतु मामी माझी जात्यावर जळत असताना गाणी मुरमुरायची तीच गाणी मी हळूहळू शिकत गेलो आणि मग गाणी म्हणल्यावर पण आम्हाला वाजवायला का नव्हतं रॉकेटचा जुना डबा माहीत आहे का तुम्हाला तो रिकामा डबा घ्यायचो त्याचा वाजवायचो आणि दगडाची माळ केली आम्ही आणि दगडाच्या माळीनं बाप्पानो आम्ही उर्दू वाजवायचो असं म्हणत म्हणत आम्ही शाळा शिकली गाणी बिणी शिकली आणि मग या लोकांना समजून सांगून प्रश्न केला तुम्ही माझं ऐकलं मग मी विचार केला की लोकांना समजून सांगायचं काय करायचं लोकांचं माझं लक्ष गेलं पाहिजे वागा म्हणून मी फाटके कपडे घातले याच्याकडे वागायला लागलो आणि एक दिवस मी गावात गेलो कीर्तन सांगायला मगाशी साहेबाने सांगितलं तुम्हाला तिने सकापाटणाच्या गावात कीर्तन केलं अख्खं गाव स्वामी बघावं मी कष्टानं अख्खं गाव काढून काढलं माझी कमर दुखायला लागली मला भूक लागली बाप्पानो
कळून गेलो मी पाटणाकडे. पाटा म्हणलं पाटी सकाळपासून आपल्या गाव घडले मला काही दोन तास खायला द्या. पाटलांनी बायको आली आणि नुसत्या भाकरी दिल्या. आता मला तुम्ही सांगा कशा भाकरी खायच्या, कोरड्या पाणी प्यायचं तर काय. मी म्हणलं अहो पुरणपोळ्याचा भाव सिटी संस्कृत आहे, मी मी माणूस आहे, मला बोल पोळ्या द्यायची. पोळ्या मागितल्या पाटलाला एवढा राग आला सगळा पाटलाला, त्याचं नाव बाजीराव पाटील. त्यानं मला लाता घातल्या, मुक्या मारल्या, माझं तोंड फोडलं. तरी म्हणतो मला दोन पोळ्या द्या की बाप्पा तो माणूसच नाही, तुम्ही कुठला काय करताय, मी माणूस होतो बापड. पण माझं नाही ऐकलं. बाबाईचा काटायची काडी घेतली आणि मला बडो बडो बडवलं बाप्पानो. माझं सगळं रक्त हो बाप्पानो, आणि माझं सगळं रक्ताला भिजलं. फार माझ्या वेदना व्हायला लागल्या, रडकुल्या लागलो मी. आणि मी ठरवलं की ज्या गावात मी कीर्तन करीन त्या गावात मी जेवणार नाही, त्या गावात मी मिल मारणार आहे बाप्पा. बाप्पानो आपण काम करतोय समाजाचं, समाजाच्या लोकांना कसं सांगायचं आपण, आणि म्हणून समाजाला लोकांचं परिवर्तन करूया. मी साधू संत बुवा नाही बघत जाईल. तुमच्या डोक्यात असणारं रूढी परंपरा अंधश्रद्धेच्या खुळ्या कल्पनेचे किडे काढणारा एक साधक कार्यकर्ता आहे. माझा सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे, माझ्या बापावर नाही, माझ्या भावावर नाही. सगळ्यात जास्त प्रेम माझं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेबांचा गुरु ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज समाज हुडकून काढले मारावं त्यांचा पण विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा राजश्री शाहू महाराजांचा आम्हा मागा महाराजला ढोराचा मराठला फासाफार त्यांना बाप्पाने न बघता कोल्हापूरच्या राजाने आम्हाला सवलती दिल्या. आता मागणार बघून दिला पण आम्हाला न मागता 50% आरक्षण दिलं त्याच्या राज्यामध्ये. त्या शाहू महाराजच्या नावाला आपण एवढं बसलं द्यावी. राजश्री शाहू महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता जिजाऊ आणि साहेबांचा बाप असेल तेवढं अन्न खातो आणि या गाडगेने बापा मी पाणी पितो. कुठं मी राहायचं, गुजऱ्यामधून पडायचं, राणाच्या अंगात राहायचं. एक दिवस मी कीर्तन करत होतो आणि कीर्तन रंगात आलं होतं फार तिकडे होतं नागपूर भागात आमच्या भागात. कीर्तन करत असताना रात्री 12:30-1 वाजले असेल मध्यरात्र आली, कारण गावाने जेवण केल्यावर स्वच्छ केल्यावर मी कीर्तन करायचं बाप्पा. 11:30 एक पोस्टमन आला आणि म्हणला की बाबांची तार आहे. कार्यकर्ते म्हणते बाबाला शाणा नाही आमच्या लोकात खाडा मारेल, तुझी तार आहे तुझी तुटेल तुझी तू जाऊन दे बाप्पानो. मी तार घेऊन तार घेऊन पोस्टमन आला. माझं दोस्तला आला वाढायला मला डिस्टर्ब व्हावं लागलं बाळा. मी त्याला म्हटलं बाप्पो का मला त्रास देतोय, मला का चाव करतोय भाषण करताना, मी लोकांचं निरूपण करतोय बाळानो. पोस्टमन म्हणला बाबा तुझी तार आहे. म्हणलं माझं काय खासगी नाही बाळा, तू वाजून दाखव. आणि मी माझा माईक पोस्टमनला दिला. पोस्टमनला तार वाचली बाबालो, माझ्या रक्ताचं पाणी झालं. माझा इकडून एक मुलगा 10:30 मेला होता, त्याला कुत्रं चावलं म्हणून तो मेला होता. परंतु बाप माझ्या मुलाचं मुलं जाण्याला मी जागे नव्हतो. 4 पोस्टमन मला हुडकले बापा. मी म्हणलं 2 शब्द माझा शब्द विसरलो पण मी विचार केला. मी असं म्हणलं असे किती मिळली कोट्यानं कोटी बाप्पानो, कुणी रडावं एकासाठी. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, माझं पोरगं काय तुम्ही काही कोणतरी कधी ते मारणार आहे. मी सगळं कीर्तन पूर्ण केलं आणि मग माझ्या मुलाला नाटक दिलं बाप्पा. असंच केलं करता करता अनेक दिवस मी सामाजिक काम करत होतो. परंतु मला हे देवपणातलं जे लोक आहेत माझ्यावर टीका करायची बाबानो, तर कसं टीका करायची गुरुजी, त्यांना कसं उत्तर द्यावं मला कळायचं नाही. मग मी एक काम केलं, नाही भीक मागून गावभर जे पैसे गोळा केले होते त्यातली काही रक्कम महाराष्ट्रातल्या गरीब ब्राह्मणाला द्यावी अशी माझी इच्छा झाली. आणि मी पत्र पाठवलं की महाराष्ट्रामध्ये जे गरीब आणि गरीब ब्राह्मण आहेत त्यांना मी माझी रक्कम देणार आहे. ऐकायला मित्रांनो, ती रक्कम द्यासाठी मग माझ्याकडे अर्ज आले आमच्या संस्थेकडं. मी एक आश्रमशाळा काढली होती, जवळजवळ 100 लोकांना मी आज देणार म्हटलं, 500 लोकांचे अर्ज आले. पण आमच्या संयोजकांनी त्यातले जे अति गरीब आहेत अशा 100 लोकांची यादी काढली आणि आमच्या कार्यकर्त्यांना दिली. मी म्हणलं सगळ्यांना बोलवा, सगळ्यांना 1 तारखेला बोलवलं जाईल. हे सगळ्यांना बोलावलं आणि सगळ्यांना मी गाडी घालायला सांगितलं. त्यांना अलिबागला घेऊन गेलो समुद्राच्या किनारी. अलिबागला समुद्रानं मोठा, त्या समुद्रापाशी घेऊन गेलो ना. आणि त्यांना म्हणलं बापो मी काबड कष्ट करून जे पैसे मिळाले बापानो ते पैसे तुम्ही घ्या.
पण माझं एक काम करा, तुम्ही 3 रुपयाची पुती पुरवा आणल्या का जवळ, त्या पुती पुरवण सत्यनारायणची जी गोष्ट आहे ती पुन्हा एकदा सांगा. मी 100 सत्यनारायणचे पाठ लावले आणि 100 पूजा एका वेळेला आखे बापा, 100 पूजा माझ्या पैशाने वाटल्या सत्यनारायण पावाला. त्या सगळ्या ब्राह्मणांना माहिती दिलं साधूंना संन्यासांना, म्हणलं म्हणा सगळ्यांनी त्या येण्या साधूबाणी जी गोष्ट सगळ्या ब्राह्मणांनी सांगितली एकसात. आणि उठून झालं म्हणली बाबा आम्हाला पैसे दे की, मी म्हणलं थांबा तुम्ही आता गोष्ट काय सांगितली, मी खुर्ची घेतली मी समुद्राला साधूबाणी बसतो असा बघतोय मी. 10 मिनटं झाले, 1 तास झाला, 2 तास झाला, बांधलं खवळली म्हणजे बाबा आम्ही गावावरून आले आम्ही गरीब आहे आमच्या घरात अन्न नाही पैसे द्या आम्हाला, तुम्ही आम्हाला फसवलं का सगळी. त्याला बापू तुम्ही आता काय म्हणला की साधूबाणीची जी गोष्ट सांगितली, त्या साधूबाणी प्रवासाला गेला त्याचं झाड पाण्याने बुडलं, त्याचं सगळं द्रव्य साहित्य पाण्याने बुडलं. आपल्या देशाची बाप्पा लो जेवढी साधन संपूर्ती या समुद्रात बुडली ती वर आली की पैसे घेऊन जावा, पैसे तुमचंच आहे. असा मार्ग त्यांना मी दिला. बाप हो आपण सामाजिक काम करणारे कार्यकर्ते आहोत, या कार्यक्रमावर आलेल्या लोकांनी आपण सगळ्यांना बोललं पाहिजे की माणसानं माणसावर माणसासारखं प्रेम करावं. मला काही लोक मार म्हणतात पण माझी दात पाठवायची मला शाहीर गोपाला. शासनकर्ते म्हणजे काय शाहीर सांगा की, शासनकर्ते म्हणजे काय? कलेक्टर, DSP, मुख्यमंत्री, पंतप्रधान, आयुक्त, त्याला शासनकर्ते म्हणायचे. आमचा सरपंच एकटाच अख्खा गाव देऊन त्याला कामच करून देत नाही हे शासनकर्ते जमात नाही. शासन म्हणजे कर्ते म्हणजे कोण? तर समाजाचा अर्थ आमच्या लोकांनी एक जात महार जातीत घेतला आणि बाबासाहेबांसारख्या मोठ्या माणसाला बाप्पांनो एका जातीत महार जातीत अडकवला, त्यामुळे आमच्याकडे पारधी येत नाही, वडार येत नाही, ब्राह्मण येत नाही, बंदी येत नाही, मांजर तर आमच्याकडे पळून जाते. मला तुम्ही सांगा मांजर महार दोघं भाऊ आहे का नाही, दोघं मी दुःखी आहेत का नाही, गावाच्या शेजारी शेजारी असतात का नाही, बरोबर. मग बाबासाहेबांचं ऐकून महाराजची प्रगत झाली मांगाची का होईना ऐकत नाही, मांगाला खंडोबा सोडला नाही म्हणून मांग झाला मुरड्या वाग्या. आणि बाबासाहेब शिका तर तुमची प्रगती होईल असं आमचं सांगलंय बापन. आज आपण सगळ्यांनी विद्येविना मती गेली हे जे भाषण आहे गाडगे बाबा महात्मा फुलेचं, कारण आपल्याला शाळा शिकून दिली नाही म्हणून माझं असं म्हणणं आहे शाहीर माझं असं मत आहे देवळं पाडा, मंदिरं तोडा, मस्जिद फोडा, आपल्या बायकोला साधी साधी घ्या पण आपल्या लेकरांनी शाळा शिकवा. ऐकलं काय लोकांनी शाळा शिकवली जाईल पण आता झालं आहे उलट, जे शाळा शिकले तेच हुकले आले, शिकलेले हुकले आहेत, अडाणी माणसं प्रामाणिक झाल्यात पण शिकलेल्या माणसाची दिशा बदलली जाईल आणि त्यामुळे त्यांना यश मिळेल ना. मग बाबासाहेब स्वप्न करायची पूर्ण मुलांनी मुलांची आपल्या सगळ्यांची माझी विनंती आहे तुम्हाला म्हणा गोपाला कृष्ण नाही राम नाही ते काय देव नव्हते त्या काल्पनिक कथा आहे त्या. बाबा आपण सामाजिक काम करताना काय पथ्य पाळली पाहिजे. गाडगे बाबांचं कीर्तन सुरू होतं असंच मला वाटलं की बाबासाहेबांना भेटावं. तर बाबासाहेब फार मोठा माणूस, विद्येचं प्रतीक, मी अडाणी माणूस, मला कसं करायचं. तर बाबासाहेबांना भेटायला मी दादरला गेलो आणि बाबांना भेटताना दादरला गेल्यावर त्याच्या ऑफिसला त्यांचा PN आनंदचंद्र तुम्हाला खाली आले आणि म्हणजे बाबा तुम्ही का आले तुम्ही थांबा मी बाबासाहेबांना घेऊन येतो. बाबासाहेब मला भेटायला खाली आले पलक घरातून माझ्यावर माझा जीव गाडग्यावरील आला मोठा की एवढा मोठा माणूस या अडाणी माणसाला भेटायला आहे. मी पळून गेलो बाबा तुम्ही का नाही तुम्ही ज्ञानाचं प्रतीक आहात मी आलो तुमचा भेटायला. नाही म्हणले बाबा तुम्हाला भेटतं माझं कर्तव्य आहे तुम्ही माझ्यासोबतही धरा, तुम्ही जे काम करता ते मी करत नाही, मी काम फक्त लोकांचं करतो पण तुम्ही ग्रास उठतो लोकांच्या जाऊन मिसळून सर्वसामान्य लोकांना तुम्ही समजून जाता ही पद्धत अतिशय चांगले वापर असा बाबासाहेब होता माझा. मी पंढरपुरामध्ये एक शाळेसाठी जागा घेतली होती ती जागा द्यायची कुणाला म्हणून मी गाडगेबाबांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीला सोसायटी जागा दान केली. कारण मी घेऊन काय केलं असतं मठ बांधलं असतं, मठात काय झालं असतं बुवा काय झाले असते, बुवाने काय केलं असतं बाहेर ठेवले असतं.
म्हणजे प्रगती झाली का अनुभवती झाली जाण्याची अनुभवती म्हणून मी विजयचं प्रत्येक बाबासाहेबांना माझ्या संस्थेची शाळा दिली. बाप हो ऐकत्या का शाहीर, 35 वर्ष मी गेलो पंढरपुरात तुमच्या विठ्ठलाला भेटायला, पण विठ्ठल काळा का गोरा मी कधी देवळात गेलो ना बाबा. एकदा मी आषाढीला पण गेलो, कार्तिकीला पण गेलो, अरुणराव तुम्ही देवळात नाही गेलो. मी आमच्या लोकांनी केलेली घाण चंद्रभागेला काट माझ्या झाडून स्वच्छ करायचो आणि देवा म्हणून बाप्पा तू तुझं राहा, तुझी बायको एका बाजूला तू एका बाजूला असला का देव असतो का. या हारानी लोकांनी आमचं देव पळवून दिलं. आता आम्ही जरी बोंबलो जे देव आमचे तरी आमच्यावर विश्वास ठेवला ना लोक आम्हाला मारते. तुमचं तुम्हाला देव लागला, आमचा देव आमच्या घरात आहे, आईबापांची सेवा करा, तो तुमचा खरा देव आहे. ज्या माता माऊली तुम्हाला जन्म दिला ती माता माऊली आई वडील यांची सेवा करा. आई स्वामित्री करू जगाचा आई विना भिकारी, त्याची आई मिळी त्याला आईचं दुःख करतं बाप्पा. आपल्या आईची बापाची सेवा करा, ते खरे देव आहे. देव पाहावयास गेलो देवाची जन्मतारीख काय, तुझ्या बापाचं नाव काय, त्या गावात कुठं राहतो, तो कुठला गावचा, तू कुठून आला, काय माहिती नाही. जे माहिती नाही त्याला विश्वास आपण ठेवतो बापानो. आपलं कीर्तन सुरू असताना मी तुम्हाला शेवटची कथा सांगणार बाप्पा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे, पण आधी आपण एक कीर्तन म्हणूया. बाबासाहेबांनी सांगितल्या जाती बदला, अण्णाभाऊ सांगितलं जग बदल भाव सांगून गेला मला भीमराव. अण्णाभाऊ मध्ये असं म्हणलं का की सांगून गेला मला खंडोबा, सांगून गेली बरी आहे. ज्योताबाईजी म्हणलं का दीड दिवस शाळा शिकलेल्या माणसाला तो बाबासाहेबांचा कार्यकर्ता होता, कारण त्याला बाबासाहेब कळाला आणि स्वतःला प्राध्यापक प्राचार्य म्हणून होता बाबासाहेब कळत नाही. साडी माडी गाडी लागले समजणार. मला असं वाटतंय की मी नगरसेवक झालो माझ्या बापामुळं, मी आमदार झालो माझ्या काकामुळं, मी नोकरी लागली माझ्या पंतबामुळं. अरे लायकी का तुझं बाप्पा, माझ्या बाबासाहेबामुळं तुला आरक्षण मिळालं आणि त्या आरक्षणाचा फायदा घेऊन तो डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक झाला. बायको गुरी पाणी मिळाली, बँकेचं कर्ज मिळालं, बंगला बांधला, पण बाबाचं काम करा राहिला का रे. जे प्रस्थापित आहेत संस्थानिक आहेत त्यांचा साखर कारखाना आहे, सुदगिरणी आहे, बँका आहेत, तेच पैसे तुम्हाला वाटतात आणि राजकारण करतात आणि निवडून आले तुम्हाला फाकलत्यात, तुमच्या ढुंगला आता घालतात. तुम्ही भिकारी ते श्रीमंत पुन्हा 5 वर्षांनी येतात मत मागायला. लायकी काय बाबा आपली. माझ्या बाप म्हणला की आपलं मत विकणं म्हणजे आपली लेख विकण्यासारखं आहे, मताचं राजकारण करू नका, आपली मतं विकू नका. तुम्हाला माझ्या मनाने मतदानाचा अधिकार दिला आहे. 500 रुपयाची नोट, एक चपटी कॉटर शाईल आणि बिराणीचं पाकिट, ती कुत्र्याची बिराणी का माणसाची आहे काय माहीत नाही आम्हाला. त्या पाकिटं आमची मतं विकली जातात, आमचं तलाम कुणावर घेतात तर आम्हाला गंडवतात. समाजचिंतच आहे. हिशोब जर केला सभापती साहेब, 500 रुपये गुणिले 12 महिने गुणिले 360, 3 पैसे आपली लायकी आहे आपल्या मताच करा का मात्र हिशोब. बाप हो असंच कीर्तन करत करत असताना मी कोकणात कीर्तन करतो, तर पुन्हा एक पोस्टमन माझ्याकडे आला आणि म्हणला बाप्पा तुमची कार आली आहे. मी म्हणलं सारखंच माझ्या मागं कार यायला, मी काही कलेक्टर आहे तेव्हा काही मोबाईल होतं म्हणला कार म्हणजे लय मोठं असायच. पुन्हा कार आली, मी म्हणलं बाप्पा माझं काही खासगी नाही वाचून दाखव. तार वाचली, लय वाईट वाटलं मला. तार वाचलं लिहिलं होतं की रात्री 1:30 वाजता दिल्लीमध्ये माझा बाप भीमराव आंबेडकर हे मारले मयत चालले आहे, तात्काळ दादरला या,
सकाळी बाबासाहेबांचं म्हणणं लागलं जरदार सरदार बाबा उतरलो माझं आणि तापून गेलं काय बोलावं मला कळलं माझं कीर्तन अर्धवट राहिलं माझी बुबडी वळली मी एकच वाक्य बोललो लाख मेले तरी चालते बाप्पालो लाखाचा पोशिला नाही पडला बाबा गेला समाज आमचा अनाज झाला समाज व्हायबल अनपेक्षित झाला काय करावं कळलं दलांची पुढारी वाढली आणि आमच्या समाजाला विकलं गेलं बाप्पा आणि बाबासाहेब परत जिवंत होणार नाही महात्मा फुले परत येणार नाही सहा महाराष्ट्र उद्या नसणार आहे तुम्हाला स्वाभिमान जगायला शिकवले माझ्या बाबा हक्क अधिकार स्वाभिमान जगा जय भीम मूलभूत आहे एकही माझा म्हणते त्रास देऊ नका आपापलं जागं तुम्ही धरा बाप्पा नको मनी नाही भाव मने देव मला पाव समाजामध्ये येणार आहे वीज मागायला तुम्ही का येणार आहे तर चांगलं काम करायला समाजाच्या कार्यकर्त्यांना समाजात काय समाजात गाडी आणि बसायला गाडी बसायला गाडी बसायला गाडी सांगत